संघ मालक यांचा आपल्या गुरुदत्त क्रीडा मंडळाच्या वतीने आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ मानकुलीच्या वतीने तसेच ग्रामपंचायत मानकुलीच्या वतीने शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत। तर निश्चितच आम्ही पुढील प्रमाणे संघाचं नाव आणि संघाचे ऑनर यांची नावं घेतोय। आपण यायचं आहे तर पहिला स्वागत सन्मान केला जाईल श्री गणेश ये संघाचे राममाली साहेब अथवा निलेश माली पोलीस पाटील इथं असतील तर आपण आपला स्वागत सन्मान स्वीकारायचं आहे। श्री गणेश ये श्री गणेश ये संघ त्यानंतर चारधाम स्पोर्ट श्री गणेश ये साहिल किनी दादा पण ट्रॉफी घ्यायचे आपला सन्मान स्वीकारायचा आहे। शिवम साहिल केनी शिवम केनी हर्षल मोहित कोणी असेल तर या आपण चारधाम साहिल केनी वेलकम चारधाम इलेवन संघाचे संघ मालक आणि मी स्वागत सन्मान करण्याची विनंती करेन मानकुली ग्रामपंचायतच्या विद्यमान उपसरपंच शर्मिला इशपाल माली वहिनी आपण आपले शुभ हस्ते साहिल केनियाचं शुभ सन्मान करायचं आहे कारण की 2021 या स्पर्धेसाठी ऑनरशिप त्यांनी घेतली होती मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन झालेले आहे। जयश्री रजनीकांत माली विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बघा श्री गणेश संघाचे कोणी असेल तर आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे। त्यानंतर श्री गणेश बी श्री गणेश संघाचा मी सविता शरद केनी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत। श्री गणेश संघाचा सन्मान स्वीकारतात बंडूदादा माली श्री गणेश बी मी किरण हरेश माली यांना विनंती करेन आपले शुभ हस्ते आपण श्री गणेश बी संघाचं सन्मान करायचं आहे। त्यानंतर ज्ञानदेव स्पोर्ट चला रविदादा पाटील जीत पाटील रविदादा पाटील आणि हा सन्मान करण्याची विनंती करेन नम्रता देवानंद माली ग्रामपंचायत सदस्य यांच्या शुभ हस्ते ज्ञानदेव स्पोर्टचे ऑनर यांचा शुभ सन्मान। त्यानंतर सरपंच इलेवन सुनील माली यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती करेन व्यासपीठावरती उपस्थित हरिभक्त पारायण सुरदास मगन माली। त्यानंतर संतोष स्पोर्ट हरिजी माली आपण यायचंय हा शुभ सन्मान करतील नरेशजी माली आपण आपले शुभ हस्ते आपण हरेश माली यांचा शुभ सन्मान करायचा आहे। त्यानंतर भुईर इलेवन तानाजी भुईर आपण यायचं भुईर इलेवन संघाचे ऑनर तानाजी भुईर आले आहेत। मी अरविंद माली आपले विद्यमान सरपंच भुईर इलेवन संघाचे संघ मालक तानाजी भुईर यांचा शुभ सन्मान इथं केला जाईल। त्यानंतर श्री साई आरके बिल्डरचे ऑनर शरदजी केनी यांचा शुभ सन्मान करण्याची मी विनंती करेन मंचावर उपस्थित अरुणदादा जयवन माली दादा आपले शुभ हस्ते आपण श्री साई आरके बिल्डर चे मालक संघ मालक यांचा शुभ सन्मान करायचा आहे। त्यानंतर एसवी स्पॉट सचिन माली आपण या निश्चितच हरिभक्त पारायण तिथे रमेश जी माली मावली उपस्थित आहेत। त्यानंतर दावा संघ आहे निश्चितच ज्या संघाने MPL 2021 वर नाव कोरले दिनेश मूर्ती संघाचे सूर्याबाई आपण यायचंय अभिनंदन आणि यांचा शुभ सन्मान करतील आमचे विठ्ठल काका इथे उपस्थित आहेत मानकुली गावचे ज्येष्ठ नागरिक माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश मंडळाचे उपाध्यक्ष तर इथे आपण
पंचांचं स्वागत सन्मान केलं, समोरच्या गुणलेखक आणि संघ मालक। आता आपण विशेष स्वागत सन्मान करणार आहोत आपल्या गुरुदत्त क्रीडा मंडळाचे नव निर्वाचित अध्यक्ष श्री गणेश मंडळाच्या वतीनं त्यांचं विशेष स्वागत सन्मान करणार आहोत। तर श्री गणेश मंडळ स्वागत सन्मान करू इच्छितो। रुपेश म्हात्रे यांची गुरुदत्त क्रीडा मंडळावरची नियुक्ती केली त्याबद्दल त्यांचा श्री गणेश मंडळ त्यांचा विशेष स्वागत आणि सन्मान इथं करीत आहेत। निश्चितच या स्पर्धेसाठी देखील त्यांची अपार मेहनत, अपार कष्ट, गेले 3 दिवस त्यांच्याकडून आम्हाला जेवणाची देखील इथे व्यवस्था करण्यात आली होती। समालोचक असेल, पंच कमिटी असेल, गुणलेखक असेल, लाईव्ह टेलिकास्ट, DJ, सर्वांची जेवणाची व्यवस्था आपले अध्यक्ष रुपेश म्हात्रे यांनी केली होती। त्यांचा विशेष स्वागत आणि सन्मान इथे केला जातोय श्री गणेश मंडळाच्या वतीनं। तर निश्चितच रुपेश याला शुभेच्छा देताना त्यांचे सहकारी मित्र श्री गणेश मंडळ आणि निश्चितच रुपेश नंतर त्यांचा आणखीन एक सत्कार जे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष आहेत गुरुदत्त क्रीडा मंडळाचे रूपचंददादा माली यांचं देखील स्वागत सन्मान। तर निश्चितच रुपेश याला हा कलरफुल टी शर्ट देखील दिला जातोय जो आम्हाला स्पॉन्सर केला होता सचिन माली यांनी। रूपचंददादा माली यांचा स्वागत सन्मान घ्यायचा आहे। श्री गणेश मंडळ आपलं देखील खूप खूप आभार, आपल्या सहकार्यांना आपण इथं सन्मानित करताय। त्यानंतर नवनिर्वाचित कार्याध्यक्ष गुरुदत्त क्रीडा मंडळाचे माजी सरपंच रूपचंददादा माले यांचं विशेष स्वागत आणि सन्मान या इथं केला जातोय। यानंतर स्वागत सन्मान निश्चितच केला जाईल आपल्या गुरुदत्त क्रीडा मंडळाचे माजी अध्यक्ष यांनी देखील या क्रीडानगरीसाठी भरपूर मेहनत घेतलेले असे माणकुलीगावचे समाजसेवक बिंदास रामू माली यांचं स्वागत सन्मान करायचा नवनिर्वाचित अध्यक्ष रुपेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते। माजी अध्यक्षांचं स्वागत होईल आजी अध्यक्षांच्या शुभ हस्ते। तर स्वागत सन्मान वेबसाईटवर केला जातोय मंडळाचे माजी अध्यक्ष बिंदास माली यांचा आजी अध्यक्षांच्या शुभ हस्ते। खरोखरच आजचे अध्यक्ष आम्हाला लाभणं म्हणजे आमचं परमभाग्य आहे। रुपेश म्हात्रेसारखा अध्यक्ष मिळाला आहे, माजी अध्यक्ष बिंदास माली देखील आम्हाला लाभले होते आणि तुमचा खूप खूप आभार। यानंतर खरोखरच MPL ची संकल्पना आणि जेव्हा जेव्हा स्पर्धा या इथे भरवल्या जातात तेव्हा आपल्या माणकुली गावचे आमचे लाडके माजी सरपंच गणेशदादा किनी यांचं आपल्या गुरुदत्त क्रीडा मंडळाच्या वतीने एक विशेष स्वागत आणि सन्मान सर्वांच्या वतीने केला जाईल। निश्चितच या क्रीडानगरीसाठी ज्यांची अपार मेहनत, अपार कष्ट, ओम शांताराम भोईर यांचं स्वागत सन्मान करायचं आहे। रुपेश आपले शुभ हस्ते आपण शिवम शांताराम भोईर माजी उपसरपंच ग्रामपंचायत मानकुली यांचं शुभ सन्मान करायचं आहे। त्यानंतर अविनाश बालाराम माली, अविनाश आपण पुढे यायचं आहे। अविनाश माले यांचा शुभ सन्मान केला जाईल। जयेश माली आपल्या कमिटीचे पदाधिकारी आहेत। अविनाश बालाराम माली विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय। यानंतर शुभ सन्मान करण्याची मी विनंती करेन माणकुली ग्रामपंचायतच्या विद्यमान उपसरपंच शर्मिला यशपाल माली यांना। पुढील स्वागत सन्मानासाठी आपण पुढे यायचं आणि स्वागत सन्मान केला जाईल सविता शरद केनी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांचं स्वागत सन्मान
मंचावर केला जातोय विद्यमान उपसरपंच ग्राम पंचायत मानकुली त्यानंतर किरण हरेश माली यांचं देखील आपण स्वागत सन्मान करायचं आहे। उपसरपंच वहिनींना विनंती असेल की आपण स्वागत सन्मानासाठी तिथेच थांबायचं आहे। त्यानंतर जयश्री रजनीकांत माली ग्राम पंचायत सदस्य यांचं देखील आपण शुभ सन्मान करायचं आहे। सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। आज बली प्रतिपदा आहे। त्यानंतर नम्रता देवानंद माली यांचं देखील आपण शुभ सन्मान करायचं आहे। तर धन्यवाद या सर्व मावलींचं। मी पुन्हा एकदा आपल्या गुरुदत्त क्रीडा मंडळाच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि पुढील स्वागत सन्मान करण्यासाठी मी नृत्यनंदा माली यांना विनंती करतो आहे। आपण आपल्या सिनियर 40+ गुरुदत्त संघाचे खेळाडू आणि सिनियर 40+ संघाचे माजी कार्याध्यक्ष नरेश माली यांचं शुभ सन्मान करायचं आहे। रूपचंददा माली गुरुदत्त क्रीडा मंडळाचे कार्याध्यक्ष यांच्या शुभ हस्ते नरेशजी माली यांचा शुभ सन्मान। त्यानंतर पुढील स्वागत सन्मान सुरदाजी मगन माली हरिभक्त पारायण माऊली आपण देखील पुढे यायचं आहे। सुरदास मगन माली हरिभक्त पारायण गुरुदत्त संप्रदाय हरिपाठ मंडळाचे हे पदाधिकारी आहेत। त्यानंतर मानकुली गावचे ज्येष्ठ नागरिक मानकुली ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य आणि श्रीगणेश मंडळाचे उपाध्यक्ष आपले सर्वांचे लाडके मानकुलीचे विठ्ठल काका यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय। त्यानंतर संतोष बाबू माली आपले मंचावर उपस्थित आहेत। आपण पुढे या। एकवीरा पालखी उपाध्यक्ष तसे श्रीगणेश वारई चे उपाध्यक्ष आहेत। त्यानंतर पुढील स्वागत सन्मान केला जाईल या स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था केली आणि खेळाडूंसाठी इथं मेडिसिन बॉक्स उपलब्ध करून दिले असे आपले मानकुली गावचे डॉक्टर जयवंतदादा माली आपण पुढे या। जयवंतदादा माली यांचं देखील स्वागत सन्मान केला जाईल। रमाकांत केनी आपण पुढे या। मंडळाचे आपले पदाधिकारी आहेत आणि जयवंतदादा माली यांचा स्वागत सन्मान व्हायलाच हवा। जेव्हा जेव्हा इथं स्पर्धा होता तेव्हा दादांचं खूप सारं योगदान आपल्याला नेहमीच लाभतंय। त्यानंतर अशोकदादा केनी अशोक परशुराम केनी मानकुली ग्रामपंचायत माजी सदस्य दयानंददादा माली आपण पुढे या। आपले शुभ हस्ते आपण पुढील स्वागत सन्मान करायचं आहे। त्यानंतर हरिभक्त पारायण रमेश कदम माली आपण पुढे या। माऊली दयानंददादा माली आपण पुन्हा एकदा आपले शुभ हस्ते स्वागत सन्मान करायचं आहे। हरिभक्त पारायण आणि क्रिकेटचे निश्चिंत चाहते। त्यानंतर हरेश माली इथं उपस्थित आहेत। संतोष इलेवन संघाचे ऑनर यांचा देखील शुभ सन्मान। तर निश्चितच दिनेश भाई देखील आपल्या मंचावर रमाकांत केनी आपण हरेश माले यांचा शुभ सन्मान करा। त्यानंतर आमच्या मंचावर या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी दिनेश भाई इथं उपस्थित आहेत। आपण देखील यायचं आहे। अरविंदजी माले यांचे परममित्र आहेत आणि मी विनंती करेन रमाकांत केनी तर बघा इथे आपण हा स्वागत सन्मान थांबवणार आहोत। या स्पर्धेविषयी आपल्या गुरुदत्त क्रीडा मंडळाला शुभेच्छा व आपल्या गावातील होतकरू खेळाडूंसाठी कोणाला दोन शब्द बोलायचे असतील मी प्रथम विनंती करेन आपले सरपंच उपसरपंच यांना की आपली बोलायची इच्छा असेल तर आपण सांगा। हात नका करू बोला दोन शब्द। अरविंद माली आभार माना शुभेच्छा द्या। दीपावली आहे उपसरपंच सदस्य फक्त शुभेच्छा दिले तरी चालतील। तुम्हाला बोलायचं आहे पुढे। तर निश्चितच अरविंद माली आपले विद्यमान सरपंच आपल्याला दोन शब्द मनोगत व्यक्त करतील। ऐका सर्वांनी शांतता बाळगा। हॅलो हॅलो
हॅलो हॅलो सर्व आपल्या गावकरी बांधवांना व मानकुली गावातल्या सर्व क्रीडा रसिकांना मी दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सरपंच अरविंद माली यांनी आपल्या संपूर्ण ग्रामपंचायत कमिटीकडून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कोणाला बोलायचं आहे का बघा. उपसरपंच बोलता का. किरण माली, सविता शरद केनी बोलताय का. बोलतात बोलतायत. मानकोली गावातील ग्रामस्थांनी क्रिकेट रसिकांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा. क्रिकेट प्रेमी असा हा मानकोली गाव. आता आपला MPL हा पूर्ण झालेला आहे आणि अतिशय चांगल्या रीतीने सगळ्यांनी त्याला सपोर्ट केलेला आहे. पुढे येणारे आपल्या एकविरा टीमचे परत क्रिकेट सामने चालू होणार आहे, त्यालाही असं प्राधान्य द्या आणि प्रोत्साहन द्या. वा वा खूप छान. तर यानंतर सविता शरद किनी यांना मी विनंती करतो, आपण देखील दोन शब्द आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आज इथे जमलेले माझे गावकरी बंधू, गेले 3 दिवस तुम्ही रात्रंदिवस दिवाळीची घरी काही पर्वा न करता इथे क्रीडांगणावर आपल्या मानकोलीच्या मॅचसाठी म्हणजे उपस्थित उन्हातानाचा विचार नाही करता. एवढी आपल्या गावाला खेळायची आवड आहे. मी माझं लग्न झाल्यापासून बघते की या गावात ह्या म्हणजे गावातल्या गावात मॅची चालू असतात आणि तुम्ही सर्वजण म्हणजे एवढ्या उत्सुकतेने वाट बघता. सर्वजण म्हणजे खूपच त्रास पण करून घेतात या ग्राउंडसाठी. किती दिवस काही चालले ही मी बघत आले आणि असाच गावात एकी पण राहतो याच्यामुळे गावात एकी राहते. किती म्हणजे आपले इलेक्शनचं झाला तरी या मॅचच्या या मुले सगळेजण एकत्र येतात आणि असंच पुढे चालू राहू दे. गाव असाच एकत्र येत राहू दे आणि सर्व काही ज्या मॅची होतील त्यांना तुम्ही असाच सपोर्ट करा आणि तुम्हाला दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. अतिशय चांगला मनोगत. खरोखरच दीपावली कधी येते आणि निघून जाते हे आम्हाला कळत देखील नाहीये. सर्व क्रिकेट पट्टूंसाठी आणि आता कोणाला बोलायची अजून इच्छा असेल तर नाही आमच्याकडे वेळ भरपूर आहे. दीपावली तर गेली, उद्या 22 फक्त बाकी आहे. तर विठ्ठल काका आपण दोन शब्द बोलताय का. निश्चितच विठ्ठल काका दोन शब्द मनोगत व्यक्त करतील. सर्वांनी शांत रहा. हॅलो. उपस्थित सर्व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष. हॅलो. उपस्थित सर्व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सन्माननीय सर्व व्यासपीठ आपले ग्रामपंचायत सदस्य आजी माजी सरपंच आणि इथे जमलेले माझे सहकारी बंधू, मला एवढा आनंद वाटते की 3 दिवस बराच परिश्रम घेतला सगळ्या लोकांनी आणि या क्रीडांगणाचा उत्सव लाभला आणि सर्वांनी त्याचा लाभ घेतला आणि मला इथं बोलवला, मला माझा सन्मान केला. त्याबद्दल मी आपले सर्वांचे श्री गणेश मिठल मंडळाचे अध्यक्ष माझे अध्यक्ष म्हणून मी एक हे म्हणतो आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय श्रीराम. वा काका खरोखरच तुम्ही दोन शब्द मनापासून बोललेत. त्यानंतर आपला हरिभक्त पारायण रमेश कदम माली यांची देखील आज इच्छा झालेली आहे बोलण्याची आणि निश्चितच त्यांनी समोर येऊन आपले दोन शब्द मनोगत व्यक्त करावे. रमेश कदम माली. हॅलो. जय श्रीराम. जय श्रीराम. खरोखर मला आज एवढा ह्या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अभिमान आणि स्वाभिमान वाटतो आपल्या गावाचा. कारण मित्रांनो आपलं गाव खरोखर ह्या MPL मुळे आज यंदाचं 26 वर्ष कुठे गेलं 26 वर्ष माहीत नाही झालं, माहीत पडलं नाही. परंतु खरोखर ह्या पंचक्रोशीतील गावांना लाजवेल असा हा कार्यक्रम. खरोखर जबरदस्त जबरदस्त. मित्रांनो जेवढं बोलावं तेवढं कमी आहे, परंतु या अगोदर तुम्हा सर्वांना ह्या दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि उद्याच्या
उद्याच्या भाऊबीजसाठी सुद्धा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, खरोखर आता मला तर एवढं म्हणायचं की आपल्या गावातील एक टीम आहे एकविरा स्पोर्ट मानकोळी, परंतु ह्या हे अख्खा मानकोळी खेळेगा, अख्खा मानकोळी खेळेगा. याच्यामधून मला एक असं वाटते यशपाल दीपेश आणि तकदीर यांना मला असं त्यांच्याशी बोलावं असं वाटते का, याच्यातून बरेचसे काही चांगले खेळाडूसुद्धा आहेत आपल्या गावात, तर दुसरी टीमसुद्धा तयार करायला हरकत नाही. हां, एकविरा स्पोर्ट तर खेळेलच, तिचं नाव तर लौकिक होणारच, परंतु आपल्या दोन दोन टीमी जर भरल्या गेल्या दुसऱ्या टुर्नामेंटमध्ये तर एक तरी टीम नक्कीच पुढे जाणार. खरोखर तुम्हाला पुन्हा दिवाळीच्या आणि उद्याच्या भाऊबीजच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, आणि सर्व ग्रामपंचायत बॉडीलासुद्धा हार्दिक शुभेच्छा, आणि त्यांचंसुद्धा मी अभिनंदन करू इच्छितो सर्वांनी इथे हजेरी दाखवल्यामुळे आणि सर्व उपस्थित राहिल्यामुळे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, धन्यवाद, जय श्रीराम, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद माऊली. आणि आता आपण निश्चितच जाणार आहोत आपल्या मानकुली ग्रामपंचायतचे लाडके सरपंच एकच वादा आमचे जिगे दादा यांचं मनोगत ऐकूया. मी त्यांना विनंती करतोय की आपण आपलं मनोगत तिथे व्यक्त करायचंय. धन्यवाद. ओम गणेशाय नमः. पांडुरंगाच्या कृपेने, सरस्वती मातेच्या आणि एकविरा मातेच्या आशीर्वादाने आणि छत्रपती महाराजांच्या दारशी वृत्त्याने तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आपला MPL म्हणजे खरोखरच दीपावली, MPL म्हणजे आपली आपण 2 महिन्यापासून तयारी करतो ती MPL साठी. दिवाळी कधी येते आणि कधी जाते MPL साठी आपल्याला काही समजत नाही, आणि ती दिवाळी आपली मैदानावरच साजरी होते, आणि ती साजरी पण आपल्या अशा पद्धतीने होते की ती दिवाळी प्लस भाऊबीज या संदर्भात फक्त जिथे जाणार तिथे चर्चा फक्त MPL चीच होते. MPL झाला तरी चर्चा फक्त MPL चीच होते. आम्ही जेव्हा नवीन ग्रामपंचायत नियुक्ती झाली ग्रामपंचायत सदस्य सरपंचांची, त्यावेळेला माझ्याकडे दयानंद दगडू माली हा माझ्याकडे आला आणि त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगितलं की जिग्या, फक्त आता मैदानाकडे जरासं लक्ष दे. आणि त्यानिमित्ताने आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच चषक आयोजित केला. सरपंच चषक आयोजित करताना काही त्रुटी आल्या, जशा की गॅलरी, स्टेज, जशा जशा आम्हाला जे करता आलं त्यावेळेला आम्ही आमच्या परीने करायचा प्रयत्न केला, आणि त्यावेळेला सरस्वतीच्या कृपेने माझ्या तोंडातून शब्द निघाला होता की पुढे येणाऱ्या टुर्नामेंट किंवा पुढे येणाऱ्या मॅचेस हे मी भादवर टेमगटसारखा करायचा प्रयत्न करेन. आणि आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने तसा प्रयत्न दयानंदलाही दिला होता, तसे समस्त मानकुलीकरांनासुद्धा दिला होता, आणि तो शब्द आम्ही जवळजवळ पाळलेला आहे, आणि या 10 दिवसामध्ये त्याची पुनरावृत्ती होऊन पूर्ण मैदान तुमच्या समोर असेल. याचं श्रेय जाते ग्रामपंचायत मानकोलीला, आणि तुमचं लक्ष आमच्यावर असावं, पण मध्ये मध्ये आम्हाला तुमचेही सल्ले आवश्यक आहे. भले सरपंच कोणी असो, परंतु आम्ही तुमच्या शब्दाबाहेर नाही आहोत. आम्हाला स्पष्ट शब्दात सांगा, आम्ही तुमची सर्व कामे ग्रामपंचायत करायला तयार आहोत. आता सांगायचं बोललं तर मागच्या वेळची जी कमिटी होती त्या कमिटीचा अध्यक्ष हाही माझ्या निगराणीखाली रोखून ठोकून बनवलेला बिंदास रामू माली यांनी जे त्या टायमाला लोकांनी मदत केली आणि त्या मदतीचं अवलोकन त्यांनी त्यांच्या पद्धतीने आणि त्यांच्या कमिटीने स्थापन केलं. आज या मैदानावर जी काही झाडं आहेत ती झाडं आणि त्या कमिटीचे सदस्य, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या नजरेखाली ते एक मैदानाचा लुक तयार केला, तो आम्ही घासून पुसून दिलेला तुम्हाला अध्यक्ष दिला होता. त्याच्यानंतर 3 वर्षानंतर अध्यक्ष बदलायची वेळ आली. गावात सर्वच लोक चांगले असतात किंवा वाईट असतात अशातला भाग नाही, पण 3 वर्षानंतर परत अध्यक्ष बदलायचा होता. अध्यक्ष बदलताना बऱ्याच लोकांच्या समस्या आल्या की याला अध्यक्ष करा, त्याला अध्यक्ष करा. माझं तर स्पष्ट मत होतं, कोणी का असेना, कोणाशी माझं जमे का असेना, पण जो मैदानाच्या निगराणीखाली काम करतो त्यालाच अध्यक्ष करायचा. बरेच लोकांचं मत होतं की तुम्ही अध्यक्षाला नाव दिला होता, मी अध्यक्षाला नाव दिला होता. अध्यक्षाला का नाव दिला होता, कारण ज्या मैदानामध्ये ज्यांचं काही कार्य नाही
किंवा ज्या मैदानाची त्यांना देखभाल माहित नाही आणि ते पूर्वीचे जे काम केले होते असे रुपेश प्रभाकर म्हात्रे हा तुम्हाला घासून पुसून नाही तर ठासून पारस म्हणून एक अध्यक्ष तुम्हाला दिलेला आहे आणि त्याच्याबद्दल तुमचंही मत असेल। काल रात्री जेव्हा मी दत्त मंदिराजवळ 12:15-12:30 दात घासत होतो त्या टायमाला या इथे कोणीही झोपायला नाही, मी बघितलं तो एकटाच ब्लँकेट घेऊन गाडीवर निघाला होता। त्याच्या 5 मिनटं अगोदर त्याच्या 5 मिनटानंतर मंदेश गाडीवर आला, बोला काय झालं, तो बोलते तिथं झोपायला कोणी नाही, झोपायला कोणी नाही म्हणून अध्यक्ष इथे झोपायला आला, म्हणूनच तो पारस म्हणून आहे। तुम्ही फक्त ग्रामपंचायतीवर विश्वास ठेवा, आम्ही आमच्या पद्धतीने जे काही कार्य करतो ते तुमच्यासाठीच करतो, कारण नवीन होतकरू खेळाडू आता आपल्याला बघायला मिळाले की हा जर खेळला तर यशपालच्या डोक्याची डोकेदुखी बरीच कमी होईल, कारण ज्या टायमाला शेवटचा ओव्हर बाकी असतो आणि 10-12 रन्स असतात यशपाल मैदानावर फक्त त्याची माती असते आणि त्याचा आत्मा गावामध्ये धुंडत असते का आता दुसरा चांगला बॉलर कोण भेटेल, चांगला बॉलर कोण भेटेल, तेव्हा त्याने आत्ताच तो आत्मा आणि माती मैदानावरच ठेवावी आणि इथेच विचार करून एखादा चांगला होतकरू खेळाडू टीममध्ये सामील करावा हीच माझी त्यांना अपेक्षा आहे किंवा विनंती आहे। म्हणून मैदानाचं काम जवळजवळ पूर्ण झालेले आहे। ग्रामपंचायतीच्या वतीने सांगायचं झालं तर गावामध्ये 8 महिन्यामध्ये मी तर तुम्हाला सांगतो की भिवंडी तालुक्यामध्ये बरेच लोकांच्या ग्रामपंचायत आहेत, करोडोचे उत्पन्न आहे, आपल्या ग्रामपंचायतीला किती उत्पन्न आहे तेही तुम्हाला माहीत आहे। फक्त एक फॉर्मॅलिटी पूर्ण करता आम्ही ग्रामपंचायत सरपंच या पदावर बसत नाही, ज्याचा नंबर असतो तो त्याची मॅनेजमेंट चालू ठेवतो की मला काय करायचं आहे याच्या पुढे, भले मग तो त्याच्या स्वखर्चाने करो का कसाही करो। या 8 महिन्यामध्ये जे मानकुलीचं काम झाले ना अख्ख्या भिवंडी तालुक्यामध्ये नंबर 1 ग्रामपंचायत असेल तर ती मानकुली ग्रामपंचायत, हे आम्ही नाही सांगत तिकडनं BDOचे लोक सांगतात। आताही आमचा अरविंद माली सरपंच झाला, तुम्हाला कामाची कुठं दखल अशी बघायला भेटणार नाही, कडक काम आहे आमचं। म्हणून तुम्ही ग्रामपंचायतीवर विश्वास ठेवा, आम्हाला सहकुशीने सांगायला या, आम्ही तुमच्या पाठीमागे राहू आणि तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या परत एकदा मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। खूप खूप धन्यवाद गणेशदादा केनी, आपलं मनापासून आभार, आपण चांगलं मनोगत व्यक्त केलं, येणाऱ्या होतकरू खेळाडूंसाठी देखील आपण चांगले टिप्स एकविरा संघासाठी दिल्यात। तर आता आपण सर्वप्रथम चालू हंगामा क्रिकेटचं एकविरा संघाचं गणवेश याचं अनावरण आपण करणार आहोत सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत कमिटीकडून त्यांचा नवीन कलरफुल ड्रेस आणि या गणवेश आपण घेऊन जायचं आहे। अरविंद माली उपसरपंच, शर्मिला माली, सर्व ग्रामपंचायत कमिटीच्या वतीनं या ड्रेस त्यांचा गणवेशचं इथं अनावरण खेळाडूंसाठी केलं जाईल आणि निश्चितच बघा मित्रांनो सर्व ग्रामपंचायत कमिटी यांचा कलरफुल ड्रेस आपण पाहतोय 2021-22 साठी खेळणाऱ्या स्पर्धेमध्ये एकव्या मानकुली संघाचा गणवेश असेल याचं इथं सरपंचाच्या शुभ हस्ते इथं अनावरण केलं जातं। खेळाडूंसाठी अतिशय चांगला कलरफुल ड्रेस आपण पाहतोय आणि हा स्पॉन्सर केलेलं आहे उपसरपंच शर्मिला यशपाल माली, खरोखरच आपलं देखील खूप खूप आभार। आणि मी मित्रांनो एक तुम्हाला सांगेन की यानंतर जेवढे आपले संघ गावातून खेळतात 3 40+ एक एकविरा संघ आणि एक अंडर 19, बघा आपले जे लोक आहेत MPL चे गुरुदत्त आणि चौथ्यावा हे कंटिन्यू राहू द्या, आपल्या जे संघ आहेत गावातील 5 प्रमुख संघ त्या प्रत्येक टी शर्टवर गणवेशावर आपल्या देवदेवतांचे 2 फोटो ठेवा अशी मी आपणास विनंती करतोय। यापुढे जे आपण गणवेश बनवाल तेव्हा आपल्या चौथ्या देवाचा फोटो तर दुसऱ्या बाजूला गुरुदत्त हे 2 सिम्बॉल कंपल्सरी यूज करा, बाकीचे तुम्ही कितीही द्या। अतिशय चांगला ड्रेस आणि आता आपल्या या MPL 2021 चे 3 नवीन सितारे जे एकविरा संघामध्ये येणाऱ्या काळामध्ये त्यांना संधी दिली जाईल असे आपले खेळाडू आपल्या गावाचा अभिमान वाढवण्यासाठी निश्चितच आम्ही पहिलं नाव घेणार आहोत मोहित इंद्रपाल माली, आपण यायच खरोखर त्या खेळाडू देखील प्रभावित केलं, त्यांना गणवेश इथं दिला जाईल एकविरा संघासाठी त्यांचे दार इथं मात्र खोललेले आहेत। मेहनतकार मोहित माली, तुला निश्चितच एकविरा संघामध्ये
स्थान दिल जाए स्पर्धे मध्य तुला खेलने की संधि मिले। प्रैक्टिस कर, मेहनत कर, दीपेश माली, तकदीर माली, यशपाल माली यांच्या संघामध्ये खेळणं हे फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे। निश्चितच खूप खुश आहे। इंद्रबलदादा माली यांचे चिरंजीव आहेत, उत्कृष्ट गोलंदाजी, आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून निश्चितच चारधाम इलेवन संघाकडून हा खेळाडू खेळला आणि त्याची वर्णी मात्र आता थोड्या दिवसांमध्ये एकविरा संघामध्ये लागेल। त्यानंतर दुसरा उत्कृष्ट खेळाडू आहे शिवम सुनील माली, आपले सरपंच सुनील दादा माली यांचे चिरंजीव। शिवम आपण यायचे, आपल्याला देखील एकविरा संघाचा गणवेश इथं दिला जाईल। शिवम, त्यानंतर दुसरा उत्कृष्ट खेळाडू आहे, तिसरा, दुसरा आहे शिवम आणि तिसरा आहे तो धीराज राम माली। धीरू यायचंय, या तीन खेळाडूंना निश्चितच एकविरा मानकोली संघामध्ये स्थान दिले जाईल। मात्र नुसते टी शर्ट घेऊन तुम्ही थांबू नका, गणवेश घेऊन थांबू नका, तर रोज प्रॅक्टिस साठी या, मेहनत करा, तुम्हाला निश्चितच यश मिळेल। तर मान्यवरांचे खूप खूप आभार, आपण सर्वांनी जागेवर बसून घ्या। तर आता निश्चितच आपण जाऊया, सर्वांना ज्या कार्यक्रमाची आतुरता आहे त्या कार्यक्रमाकडे, बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण वळणार आहोत। ओव्हर टू सुभाष धुमाल सर। तर सर्वप्रथम ज्या खेळाडूने नक्कीच उत्कृष्ट कामगिरी अंतिम सामन्यामध्ये केली होती, सर्वप्रथम एक सेमीफायनलचं पारितोषिक इथे शेष आहे, मॅन ऑफ द मॅच चं पारितोषिक बाकी आहे, देणं बाकी आहे। सेमीफायनलमध्ये चांगलं प्रदर्शन ज्या खेळाडूने केलं होतं, मी नेहमीच ज्यांच्यामध्ये ज्यांच्याबद्दल म्हणतोय की जिसके बिना आहे मानकुलेर भिवंडी का क्रिकेट खाली, नाम आहे यशपाल माली। यशपाल माली आपण जायचं आणि मी बक्षीस वितरणासाठी गणेशदादा केने यांना विनंती करतोय, यशपाल मालियाला आपण या सामनावीराचं पारितोषिकाचं वितरण करायचं आहे। धन्यवाद यशपाल माली, टी शर्ट देखील द्यायचं आहे सचिन माली यांच्याकडून, हा कलरफुल टी शर्ट यशपालसाठी। विठ्ठल काका आपण देखील हातभार लावा दादांच्या जोडीला। त्यानंतर वळू आपण अंतिम सामन्याकडे, अंतिम सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे, ज्याने चार चेंडूमध्ये नाबाद 11 धावा कुठून काढून आपल्या संघाला विजय संपादन करून दिला होता। मित्रांनो नावामध्येच दम आहे, नाव आहे सचिन माली, ज्याची पाहायला मिळाली होती उत्कृष्ट खेळी सचिन माली, फायनल मॅन ऑफ द मॅच। आणि बक्षीस वितरणासाठी मी मंचावर उपस्थित सविता शरद केनी विद्यमान सदस्य त्यांना विनंती करतोय की आपले शुभ असते। त्यानंतर बघा मित्रांनो आम्ही आणि षटकारासाठी निश्चितच बघा जयवंत दादा मालीने आठवण करून दिली की षटकार मारला होता ते 500 रुपये माझ्याकडून घेऊन जा। तर बघा जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था मानकुली नुकती शाखा आम्ही ओपन केलेली आहे आणि शाखेचे अध्यक्ष उज्ज्वल प्रकाश केनी रात्री आम्ही किल्ले सजावट स्पर्धा ठेवली होती आणि ते किल्ले सजावट किल्ले पाहण्यासाठी गावामध्ये फिरत होतो, त्यामध्ये आम्ही प्रथम क्रमांक द्वितीय आणि तृतीय असे काढलेले आहेत। तर आम्ही तुमचा थोडासा वेळ घेतोय, आम्हाला माफी असावी। तर निश्चितच या किल्ले सजावट स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक पटकावलेले याचना रजनीकांत केनी आणि निशिका नित्यानंद माली उत्कृष्ट किल्ले सजावट स्पर्धा केली होती आणि मी सरपंच अरविंद माली यांना विनंती करेन की या पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आपले शुभ हस्ते द्यायचे। तर निश्चितच दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे कवीश बालाराम केनी, मी वहिनीने विनंती करेन शर्मिला वहिनीने की आपले शुभ हस्ते आपण दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस।
तर द्वितीय क्रमांक कविश बालराम केणी यांनी पटकावले. त्यानंतर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे शाहिद दश अहमद शेख. शाहिद रामज शेख मी जयश्री रजनीकांत मला यांना विनंती करेन की तिसऱ्या क्रमांकाचं किल्ली सजावट स्पर्धेचा विजेता ठरलेला याला आपलं ट्रॉफी द्यायचे. त्यानंतर मानव संतोष केणी यायचं बघा. सर्वांसाठी बक्षीस ठेवलेले आहेत शालेत द्यायचे. चला धन्यवाद. तर आपण जाऊया मेन स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याकडे. सुभाष धुमाल सर धन्यवाद केणी सर. तर सर्वप्रथम 40+ खेळाडू सुपर झोल घेणारा या स्पर्धेमध्ये ठरलेला आहे. संघाचं नाव आहे संतोष स्पोर्ट्स. सर्वप्रथम मी उल्लेख करू इच्छितो की हे जे पारितोषिक आहे ते आम्हाला स्पॉन्सर केलेले कैलासवासी साईनाथ लहू भोईर यांच्या स्मरणार्थ श्री जितेंद्र साईनाथ भोईर यांच्याकडून आणि या पुरस्काराचा मानकरी ठरलेला आहे ज्याचा संपूर्ण स्पर्धेमध्ये दिसला आहे खतरनाक गेम नाव आहे प्रेम प्रेमनाथ माली संतोष स्पोर्ट्स संघाचा. सुपर सिक्सर सुपर जेल उत्कृष्ट जेल आणि निश्चितच प्रेमनाथ माली 40+ खेळाडू ठरलेला आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक द्या कुठली द्या दोन दोन बक्षीस सेम आहे ट्रॉफी सेम आहेत. आणि बक्षीस वितरणासाठी मी किरण हरीश माली ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती करतोय. आपले शुभ असते आपण प्रेमनाथ माली याला हे बक्षीस वितरण करायचंय. त्यानंतर रेग्युलर कडे आपण वळूया. रेग्युलर मध्ये सुपर जेल जे ही स्पॉन्सर केलेले आहे आम्हाला कैलासवासी साईनाथ लहू भोईर यांच्या स्मरणार्थ श्री जितेंद्र साईनाथ भोईर यांच्याकडून आणि हा रेग्युलर मधील सुपर जेल पकडलेला आहे. संघाचं नाव आहे श्री साई आर के बिल्डर आणि खेळाडूचं नाव आहे सुमित माली. सुमित माली आपण यायचं आहे. उत्कृष्ट जेल सुमित माली यांनी देखील या स्पर्धेमध्ये पटकवलेले आहेत. आणि बक्षीस वितरणासाठी नम्रता देवानंद माली विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांना मी विनंती करतोय. चला या श्री साई आर के बिल्डरचा खेळाडू आहे आपल्या सहकारीने जर या बक्षीस घेतलं त्याच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. सुमित माली त्यानंतर 40+ सिक्सर किंग हे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे कैलासवासी नामदेव चिंतामण माले यांच्या स्मरणार्थ श्री प्रेमनाथ श्रीपत माले यांच्याकडून. संघाचं नाव आहे श्री गणेश बी आणि हा सिक्सर किंग आहे प्रभाकर भोईर. प्रभाकर भोईर श्री गणेश बी संघाचा उत्कृष्ट खेळाडू प्रभाकर भोईर आपण यायचंय. आणि बक्षीस वितरणासाठी मी विनंती करेन ग्रामपंचायत सदस्य सविता शरद केणी. प्रभाकर भोईर त्यानंतर चौकारांचा बादशाह ज्याने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक चौकार 40+ मधून नक्कीच हा खेळाडू आपण नेहमीच खेळताना पाहतोय. तब्बल 9 चौकार या खेळाडूने लगावले होते. संघाचं नाव संतोष स्पोर्ट्स आणि खेळाडूचं नाव आहे प्रेमनाथ माली. वा क्या बात आहे प्रेमनाथ माली फिर एक बार. आणि बक्षीस वितरणासाठी मंचावर उपस्थित हरिभक्त पारायण गुरुदत्त वारकरी संप्रदाय मंडळाचे सदस्य सुरदास मगन माली यांना मी विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण प्रेमनाथ याला या बक्षीसाचं वितरण करायचं आहे. त्यानंतर आणखीन 2 पारितोषिक आहेत आणि हे दोन्ही पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केले कैलासवासी नामदेव चिंतन माले यांच्या स्मरणार्थ श्री प्रेमनाथ श्रीपत माले यांच्याकडून. रेग्युलर सिक्सर किंग ज्या खेळाडूंनी सर्वाधिक सिक्सर या स्पर्धेमध्ये लगावलेले आहेत तब्बल 11 षटकार. संघाचं नाव श्री साई आर के बिल्डर आणि खेळाडूचं नाव आहे तकदीर माली. तकदीर माली जिनका बिना है मानकुलिका क्रिकेट खाली. आणि हे बक्षीस वितरण करतील डॉक्टर
जयवंतदादा माली निश्चित ज्यांनी या स्पर्धेमध्ये सलग तीन दिवस पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था तसेच खेळाडूंसाठी मेडिसिन बॉक्स दिला दादा आपलं देखील खूप खूप आभार अभिनंदन तकदीर माली। त्यानंतर आणखीन एक प्रादेशिक रेग्युलर मधील चौकारांचा बादशाह तकदीर माली आपण कुठे जायचं नाही श्री साई आर के बिल्डरचा तकदीर माली स्टाईल आहे रेग्युलर चौकारांचा बादशाह। निश्चितच बक्षीस वितरणासाठी संतोष मूर्ती इलेवन संघाचे ऑनर हरेश माली पुढे आलेले धन्यवाद हरेश माली अभिनंदन तकदीर माली। त्यानंतर बेस्ट बॅट्समन हे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे कलाशोषिक गुलाब प्रभाकर मात्रे यांच्या स्मरणार्थ श्री हिम्मत प्रभाकर मात्रे यांच्याकडून हे दोन पारितोषिक आहेत। त्यानंतर कलाशोषी मारुती दगडू माले यांच्या स्मरणार्थ श्री दयानंद दगडू माले यांच्याकडून यामध्ये एक रेग्युलर क्रिकेटमधील आणि एक 40+ क्रिकेटमधील असे दोन बेस्ट बॅटर बॅट्समन असणार आहेत। तर सर्वप्रथम आपण 40+ बोलूया 40+ ज्या खेळाडूने तब्बल 102 धावा कुठून काढल्या होत्या संघाचे नाव आहे संतोष स्पोर्ट्स आणि खेळाडूचं नाव आहे पुन्हा एकदा प्रेम नाम आहे मेरा प्रेमनाथ माली ठरलाय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट। आणि बक्षीस वितरणासाठी मी विनंती करेन अशोक परशुराम केनी माजी ग्रामपंचायत सदस्य आपण पुढे यायचंय आणि प्रेमनाथ माली याला बक्षीस आपण वितरण करायचंय। प्रेमनाथ माली याची तर दिवाळी खूप मोठी आहे खरोखर दिवाळी धमाका प्रेम माली खूप खुश आहे आणि निश्चितच चौथ्या मानकुली बी संघासाठी शुभसंकेत असणार आहेत आनंदी बातमी असेल। नक्कीच बेस्ट फिल्डर्स जे अवॉर्ड आम्हाला स्पॉन्सर केले होते कैलासोशी करसन गुरुनाथ केनी यांच्या स्मरणार्थ श्री अनिल गुरुनाथ केनी आणि कैलासोशी आत्माराम सकाराम माले यांच्या स्मरणार्थ श्री बंडू सकाराम माले यांच्याकडून। त्यानंतर बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट रेग्युलर ज्या फलंदाजाने नक्कीच 103 धावा कुठून काढल्या त्या संघाचं नाव आहे श्री साई आर के बिल्डर्स आणि त्याच्याबद्दल मी नेहमीच म्हणतो जिसके बिना आहे मानकुली भिवंडीका क्रिकेट खाली नाम हे तकदीर माले। आणि बक्षीस वितरणासाठी मानकुली ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य अविनाश बालराम माले यांना मी विनंती करतो अविनाश पुढे यायचंय आणि आपले शुभ असते तकदीर माली याला हे बक्षिसाचं वितरण करायचंय। त्यानंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट सर्वप्रथम आपण 40+ बोलणार आहोत 40+ ज्या खेळाडूने या MPL स्पर्धेमधील पहिलं निर्धाव षटक घातलं होतं एका षटकामध्ये 3 गडी बाद केले होते आणि एकही धाव दिली नव्हती नक्कीच ओल्ड इज गोल्ड असं नेहमीच म्हटलं जात आहे दारू जेवढी जुनी तेवढी नशा जास्त असते। गणेश केनी ज्याने 8 विकेट चटकावले होते संतोष स्पोर्ट्स संघाचा फ्रंटलाइन गोलंदाज गणेश केनी ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट 40+ मधील हा खेळाडू आहे। आणि बक्षीस वितरणासाठी मानकुली ग्रामपंचायत माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य शिवम शांताराम भोईर यांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण केलं जात आहे मान्यवरांचे आभार खेळाडूंचे अभिनंदन। हे बेस्ट बॉलरचे जे पारितोषिक आहेत ते आम्हाला स्पॉन्सर केले आहेत कैलासोशी शांताराम सीताराम माले यांच्या स्मरणार्थ सो नम्रता देवानंद माली ग्रामपंचायत सदस्य आणि कैलासोशी मारुती दगडू माले यांच्या स्मरणार्थ श्री दयानंद दगडू माले यांच्याकडून। त्यानंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट रेग्युलर कॅटेगरीमधील हा खेळाडू असणार आहे नक्कीच ज्याने या MPL स्पर्धेमधील पहिली हॅट्रिकचा विक्रम केला होता हेटमायर जितेश माली दिनेश मूर्ती संघाचा फ्रंटलाइन गोलंदाज तब्बल 8 विकेट त्याने चटकावले होते हेटमायर जितेश माली ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट। आणि बक्षीस वितरणासाठी मानकुली ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य नम्रता देवानंद माली यांच्या शुभ हस्ते बक्षीस
तो वितरण केले जाते। गितेश माली आला पुनः मित्रों तब्बल 10 संघांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता। त्यामध्ये चतुर्थ क्रमांकावर जो संघ राहिलेला आहे सर्वप्रथम हे चतुर्थ जे पारितोषिक आहे ते आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे कलाशी गंगूबाई शंकर डोंगरे यांच्या स्मरणार्थ श्री सावन कचोरा माली यांनी आणि या चषकाचा मानकरी ठरलेला आहे। गेल्या वर्षीचा डिफेंडिंग चॅम्पियन होता मात्र काही हरकत नाही हार जीत नक्कीच खेळाचा एक भाग आहे। नांदेड स्पोर्ट्स ठरलाय एमपीएल स्पर्धेमधील चौथा क्रमांकाचा संघ चतुर्थ पारितोषिक विजेता संघ नांदेड स्पोर्ट्स निश्चितच हरिभक्त पारायण रमेश जी माले आपण पुढे यायचे तसेच अरुणदादा माले आपण देखील हातभार लावा। चला अरुण जयवन माली सचिन माले यांचे बंधू आणि पारितोषिक जाते नांदेड स्पोर्ट रविदादा यांच्या संघासाठी चतुर्थीय पारितोषिक अभिनंदन। त्यानंतर तृतीय क्रमांकाचा मानकरी हे तृतीय क्रमांकाचा पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेले कलाशी संतोष कैलास माली यांच्या स्मरणार्थ सो किरण हरेश माली ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून आणि तृतीय पारितोषिक विजेता संघ ठरलेले एमपीएल स्पर्धेमधील संतोष स्पोर्ट्स आणि बक्षीस वितरणासाठी ग्रामपंचायत सदस्य किरण हरेश माली तसे जयश्री रजनीकांत माली आपण देखील उभारून हातभार लावा। चला सविता शरद केनी नम्रता देवानंद माली या सर्व महिला वर्गाला सर्व ग्रामपंचायत कमिटीला मी विनंती करतो की तृतीय क्रमांकाचं पारितोषिकाचं इथं वितरण केलं जाते। त्यानंतर आपण एक विशेष स्वागत आणि सन्मान करणार आहोत। गेले 3 दिवस ज्यांनी मान्यवरांच्या खूप काही सुखसोयी केल्या चहा पाणी असो नाश्ता असो स्वागत सन्मान असो जेवणाची व्यवस्था असो खरोखरच आमचे मानकुली ग्रामपंचायतचे माजी कर्मचारी प्रभाकर आपला शुभ सन्मान केला जाईल ग्रामस्थ मानकुलीच्या वतीने आणि मंडळाचे कार्याध्यक्ष रुपेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते प्रभाकर याचं देखील इथं शुभ सन्मान केला जातोय। प्रभाकर तुझं देखील खूप खूप आभार धन्यवाद। त्यानंतर या स्पर्धेमध्ये ज्यांनी लाईव्ह टेलिकास्ट करून आपल्या एमपीएल ची शान वाढवली असे आपले मानकुली गावचे ओम फोटो लाईव्ह अनिल गुरुनाथ केनी आपण पुढे यायचंय। अनिल केनी ओम फोटो लाईव्हच्या माध्यमातून मानकुली प्रीमियर लीगचं जगभर प्रसारण केलं गेलंय असे आपले मानकुली गावचे अनिल गुरुनाथ केनी दिनेश इलेव्हन संघाचे खेळाडू देखील राहिलेत म्हणजे अनिल केनी यांच्या दोन्ही हातामध्ये आज दिवाळीच्या दिवशी लाडू आहेत ती बरोबर आहे। त्यानंतर लियान डीजे पॅरेल केनी अभिषेक माली दोघांपैकी कोणी या आणि स्वागत सन्मान करण्याची मी विनंती करेन। संतोषजी बाबू माली एकविरा पालखी उपाध्यक्ष श्री गणेश वराई चे देखील ते उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते लियान डीजे यांचा शुभ सन्मान इथं केला जातोय। तसेच करण मंडप डेकोरेटर तुकामामा सारंगाव आपण असाल तर आपण देखील या आपला कर्मचारी नाही धन्यवाद स्वतः मालक आहेत आपलं देखील खूप खूप आभार। करण मंडप डेकोरेटर
तर निश्चितच संकेत साईनाथ केणी याचं देखील खूप खूप आभार, कारण की त्यांनी देखील मॅडम आपल्याला गिफ्ट बॉक्स इथं स्पॉन्सर केले होते स्वर्गीय साईनाथ दगडू केणी यांच्या स्मरणार्थ। तर बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट सर्वप्रथम 40+ कडे आपण वळणार आहोत आणि हे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे कैलासोशी कर्सन गुरुनाथ केणी, दोन पारितोषिक आहेत यांच्या स्मरणार्थ श्री अनिल गुरुनाथ केणी आणि कैलासोशी आत्माराम सकाराम माली यांच्या स्मरणार्थ श्री बंडू सकाराम माली यांनी 40+ बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट तानाजी माली आणि हे बक्षीस वितरणासाठी मी रजनीकांत माली आणि देवा माली यांना विनंती करतोय। चारधाम स्पोर्ट्सचा खेळाडू आहे तानाजी माली, दोन्ही मान्यवरांनी पुढे यायचंय, देवा माली रजनीकांत माली आणि तानाजी भोई तानाजी माली हा ठरलेला आहे 40+ उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, अतिशय चांगला झेल टिपला होता। चार धाम संघाचा खेळाडू कोणी असेल तर यायचं। त्यानंतर रेग्युलर मधील बेस्ट प्लेयर ऑफ द टूर्नामेंट जिस खेळले तो का रहा बड़े मंच पे बड़ा पंच, टीम चा नाव आहे सरपंच 11 आणि खेळाडू आहे जॉन्टी केणी। जॉन्टी केणी नक्कीच जणू काही मैदानामध्ये तो हरण बनला होता ज्याप्रमाणे त्यांनी शत्ररक्षण केलं होतं। मी अविनाश माले आणि शिवम भोईराला विनंती करतो आपण पुढे या। जॉन्टी केणी आलाय बक्षीस वितरणासाठी ये दोन्ही मान्यवर मंडळी। त्यानंतर आपण द्वितीय क्रमांकाकडे वळणार आहोत, हे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे कैलासोशी प्रल्हाद मगन माली यांच्या स्मरणार्थ सौ शर्मिला यशपाल माली जे विद्यमान उपसरपंच आहेत आणि त्यांचं मनोगत आपण ऐकलेलं आहे। तर द्वितीय पारितोषिक विजेता संघ ठरलेला आहे हार्डलक, मात्र अतिशय उत्कृष्ट या संघाने प्रदर्शन केलं होतं सरपंच 11 सरपंच 11 यायचं आणि आपल्या ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच आणि सदस्य या सर्व महिला वर्गाला मी विनंती करेन की द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्या शुभ हस्ते याचं वितरण आपण करायचं आहे। शर्मिला यशपाल माली, जयश्री रजनीकांत माली, किरण हरेश माली, सविता शरद केणी, नम्रता देवानंद माली यस ग्रामपंचायत महिला वर्गाच्या कडून हे बक्षीस वितरण इथं केलं जातंय। सरपंच 11 2018चा उपविजेता, त्यानंतर 2021 मध्ये देखील या द्वितीय प्रादेशिक विजेता संघ सरपंच 11 ज्या संघामध्ये लिजन क्रिकेटर यशपाल माले यांचा समावेश आहे आणि बघा अंतिम सामन्यामध्ये आपण दीपेश माले विपक्ष यशपाल माले ही लढत पाहिली होती। मान्यवरांचे आभार आणि सरपंच 11 संघाचे अभिनंदन, धन्यवाद। त्यानंतर मित्रांनो सर्वात मौल्यवान प्रादेशिक मालिकावीर अर्थात मॅन ऑफ द सीरीज प्लेअर ऑफ द टूर्नामेंट हे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे कैलासोशी, दोन पारितोषिक आहेत 40+ आणि रेग्युलर कॅटेगरीसाठी कैलासोशी अनुभाई ढोंडू भोईर यांच्या स्मरणार्थ श्री हरिदास ढोंडू भोईर यांच्याकडून, त्यानंतर आकर्षक ट्रॉफी कैलासोशी परशुराम पंढरात माले यांच्या स्मरणार्थ श्री हिम्मत प्रभाकर म्हात्रे आणि जे कूलर आहे ते तर सर्वप्रथम आपण 40+ मॅन ऑफ द सीरीज देणार आहोत। संघाचं नाव आहे सरपंच 11 आणि ज्या खेळाडूने तब्बल 48 धावा आणि 7 विकेट गारद केले होते तो ऑलराऊंडर प्रदर्शन करणारा सरपंच 11 संघाचा सुनील माली ठरलाय प्लेअर ऑफ द टूर्नामेंट 40+। निश्चितच हे बक्षीस आम्हाला स्पॉन्सर केले परशुराम पंढरनाथ माली यांच्या स्मरणार्थ, रजनीकांत पंढरनाथ माली आणि
विद्यमान ग्राम पंचायत सदस्य जयश्री रजनीकांत माली बक्षीस वितरणासाठी रुपचंद दाब बलिराम माली माजी सरपंच यांचे शुभ हस्ते सुनील माली याला मालिकावीर 40+ अभिनंदन 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 सुनील माली अभिनंदन सरपंच इलेवन बेस्ट ऑफ लक सुनील त्यानंतर रेगुलर क्रिकेट मधील अर्थात रेगुलर मधील प्लेयर कडे आपण वळणार होता प्लेयर ऑफ द टूर्नामेंट मैन ऑफ द सीरीज मालिकावीर ज्या खेळाडूने या संपूर्ण एमपीएल स्पर्धेमध्ये तब्बल 89 धावा कुठून काढल्या आणि गोलंदाजी करतानाही त्याचा करिश्मा आपल्याला पाहायला मिळाला आहे 7 विकेट या खेळाडूने चटकावल्यात आणि या खेळाडूचा संघ अंतिम विजयी ठरला आहे संघाचं नाव आहे दिनेश स्पोर्ट्स आणि खेळाडूचं नाव आहे बाहुबल ऑफ मानकुली दीपेश माली निश्चितच बक्षीस आम्हाला स्पॉन्सर केले अनुभव डोंडू भोईर यांच्या स्मरणार्थ हरिदास डोंडू भोईर कुलर आम्हाला स्पॉन्सर केलेले कलाशी पांडुरंग शंकर माले यांच्या स्मरणार्थ प्रमोद पांडुरंग माले यांच्याकडून टॉवर फॅन निश्चितच दीपेश माली ठरलेले मालिकावीर मानकुली प्रीमियर लीग 2021 मान्यवर गणेश दादा केनी सविता शरद केनी यांच्या शुभ हस्ते मालिकावीराचं बक्षीस वितरण केलं जाते तर चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हे आणि हे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे कलाशी रंगूबाई परशुराम माली यांच्या स्मरणार्थ विद्यमान सरपंच श्री अरविंद परशुराम माली यांच्याकडून निश्चितच पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक परशुराम गुलाम माली आणि रंगूबाई परशुराम माली यांच्या स्मरणार्थ मानकुली ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच अरविंद परशुराम माली यांनी स्पॉन्सर केलं होतं मी अरविंद माली यांना विनंती करतोय सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण हातभार लावायचा संघ आहे दिनेश मूर्ती सुरेश माली यांचा संघ ठरलाय मानकुली प्रीमियर लीग 2021 चा विजेता चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन दिनेश मूर्ती संघ हैपी हुर्रे अभिनंदन अभिनंदन दीपेश माली अँड कंपनी एमपीएल 2021 वर नाव कोळलेलं आहे या चषकाचा मानकरी ठरलेला आहे दिनेश मूर्ती संघ तो दोस्तों आज की शाम दीपेश माली और दिनेश मूर्ती के नाम तर आजचं शेड्यूल इथेच संपलेलं आहे असं मी जाहीर करतोय जय हिंद जय महाराष्ट्र तर बघा मानकुलीच्या ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी थांबायचं आहे या स्पर्धेची आठवण म्हणून आपल्याला सन्मानचिन्ह इथे दिलं जातील आपल्या गुरुदत्त क्रीडा मंडळाच्या वतीनं ग्रामपंचायत सदस्यांनी कोणीही जाऊ नका सर्वांनी थांबा प्लीज फक्त 5 मिनिटं थांबा सुभाष धुमाळ सर आणि मुकदम सर आपण जाऊ शकता काही चुकीमापी असेल तर माफी असावी खूप खूप तुमचे आभार आपण आलात आमच्या स्पर्धेला 4 चांद लावल्याबद्दल तुमचं मनस्वी आम्ही आभार व्यक्त करतोय तर बघा ग्रामपंचायत कमिटीच्या सर्व मेंबर्सनी थांबायचं आहे आपल्याला या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मानचिन्ह दिला जाणार आहे तो आपण घेऊन आपल्या घरी जायचंय आपल्या ग्रामपंचायत कमिटीला इथं थांबायचंय आणि या सन्मानचिन्ह इथे दिला जातोय शिवम अविनाश आपण देखील घ्यायचंय गणेश दादा आपण देखील घ्यायचंय अरविंद माली यांना देखील द्यायचंय आणि सर्वांना हा सन्मानचिन्ह घरी आठवण करून देईल की मानकुलीचा 26वा पर्व मानकुली प्रीमियर लीग 2021 आणि हा कार्यक्रम इथं संपलाय असं मी जाहीर करतोय इथंच थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र